नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव समीक्षा दीपक पवार. मी जेचेच श्री श्री मुरलीधर स्वामीजी कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर मालेगाव येथे चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे. मी आज तुम्हाला बीज प्रक्रिया का करावी, कशी करावी, कधी करावी, कशासाठी करावी, कशाने करावी याबद्दल माहिती देणार आहे. बीज प्रक्रिया करत असताना आपण सर्वांनी घेण्याची काळजी म्हणजे हँड ग्लोव्स आणि मास्क घालणे होय. बीज प्रक्रिया म्हणजे काय? बियाणांचे किडी व रोगापासून संरक्षण व्हावे, तसेच बियाणांची चांगली उगवण होऊन रोपाची चांगली वाढ व्हावी यासाठी बियाणांवर पेरणीपूर्वी अथवा लागवडीपूर्वी वेगवेगळी कीटकनाशके जीवाणू संजीवकांची प्रक्रिया केली जाते, त्यास बीज प्रक्रिया असे म्हणतात. बीज प्रक्रियेचे उद्देश रोगाचे नियंत्रण करणे. वेगवेगळ्या बुरशीनाशकाशी बियाणास बीज प्रक्रिया केल्यावर पिकावर येणारे बियाणांद्वारे होणारे संभाव्य रोग टाळता येतात. उदाहरणार्थ बाजरीवरील अरगट रोग येऊ नये म्हणून त्यास 20% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया केली जाते. हेक्टरी रोपांची योग्य संख्या राखणे. बियाणास पाण्यात भिजून ठेवणे अथवा संजीवकांची बीज प्रक्रिया करून लागवड केली असता पिकाची उगवण चांगली होते व हेक्टरी रोपाची संख्या योग्य तेवढी राखता येणे शक्य होते. नत्र स्थिरीकरण करणे. हवेतील नत्र वेगवेगळ्या जीवाणूंची बियाणास प्रक्रिया करून नत्र स्थिर करून पिकास पुरवठा केला जातो. उदाहरणार्थ कडधान्ये वर्गीय पिकात रायझोबियम जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करणे अथवा वर्गीय पिकास अजाटोबॅक्टर जीवांची संवर्धकांची बीज प्रक्रिया करणे. बियाणांची किडीपासून संरक्षण करणे. बियाणाचे पेरणीपूर्वी अथवा पेरणीनंतर वेगवेगळ्या किडीपासून संरक्षण करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ खवले कीड येऊ नये म्हणून उसामध्ये मॅलेथियन कीटकनाशकाची देण्यास बीज प्रक्रिया केली जाते. वेगवेगळ्या जातीची निर्मिती करणे. वेगवेगळ्या पिकांच्या बियाणांवर क्ष किरण व गॅमा किरण यांची प्रक्रिया करून वेगवेगळ्या जातीची निर्मिती केली जाते. पीक पक्व होण्याचा कालावधी कमी करणे. बियाणास वर्नलायझेशन प्रक्रिया करून पिकाचा कालावधी कमी करता येतो. बियाणे पेरणीसाठी सुलभ करणे. काही पिकांची बियाणे पेरणी करण्यासाठी अवघड जाते. त्याचे बियाणे पेरणी करतानाही कमी जास्त पडते, त्यासाठी सुद्धा बीज प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ कापसाचे बियाणवरील तंतुमय भाग बीज प्रक्रियेने काढणे किंवा बाजरी बियाणात त्याच आकाराचे वाळू मिक्स करून पेरणी करणे. बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी. बीज प्रक्रिया करताना प्रथमतः कीटकनाशकाची व बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून शेवटी जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया केलेली बियाणे सावलीत सुकवावी. कीटकनाशके जीवाणू खतात एकत्र मिसळू नयेत. बीज प्रक्रियेनंतर बियाणे त्याच दिवशी पेरावे. बीज प्रक्रिया करताना बियाण्याची साल निघणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रमाणित व सत्यप्रत पिशवीतून विकत घेतलेल्या बियाण्यांवर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केलेली असते. अशा बियाणांवर फक्त जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया केलेले आणि पेरून शिल्लक उरलेले बियाणे खाण्यास वापरू नये. उष्ण जग प्रक्रिया काळजीपूर्वक. मी आता पहिल्यांदा तुम्हाला शेवग्यावर बीज प्रक्रिया करून दाखवते. त्यासाठी मी 1 किलो शेवग्याच्या बियाणास 3 ग्राम कार्बन डेन्झिनचा वापर करणार आहे. त्या बियाण्याला कार्बन डेन्झिन सोबत चोळून घेतल्यानंतर 25 ग्राम ॲझोटोबॅक्टरचा वापर करणार आहे व त्यानंतर ते बियाणे सावलीत ठेवून व ते पेरणीसाठी त्याचा वापर करणार आहे. त्याचप्रमाणे आपण आता परत बाजरीवर बीज प्रक्रिया करणार आहोत. बाजरीसाठी 1 किलो
बाजरीच्या बियाण्यास 3 ग्रॅम कार्बन इंजिनचा वापर करून व त्यानंतर त्याला 25 ग्रॅम अजाटोबॅक्टरचा 25 ग्रॅम अजाटोबॅक्टरचा वापर करून व ती सावलीत ठेवायची. त्यानंतरही आपण त्याला पेरणी करायची आहे. आपण परत जर आपण जर आपल्या त्यानंतर जर आपल्याला मार्केटमधून आणलेले बियाणे तपासून बघायचे असतील तर ते कसे तपासावे. त्यामध्ये पहिले बियाणे घ्यावे, त्यात पाणी टाकून मीठ टाकावे. तर थोड्या वेळात त्यातील पोकळ बियाणे वरती येण्यास सुरुवात होईल. वरती आलेली बियाणे काढून घ्यावे व खालचे बियाणे स्वच्छ पाण्याने धुऊन मग ते वाळत टाकून गवत पेरणीसाठी त्याचा वापर करावा. त्याचप्रमाणे आपण जैविक खतांचाही वापर बीज प्रक्रियेसाठी करू शकतो. त्यामध्ये सिडोमोनस फ्लोरोसन प्रत्येक किलोला 10 ग्रॅम घ्यावे व ट्रायकोडर्मा विरिडी प्रत्येक किलोला 4 ग्रॅम तर राइझोबियम हे प्रत्येक किलोला 25 ग्रॅम घ्यावे. बीज प्रक्रिया आपण फळे फुले व पालेभाज्या ज्यांच्या बियांवर व रोपवाटिकांवर करून मग त्याची लागवड केली पाहिजे. बीज प्रक्रिया केल्यामुळे शेतकऱ्याचे 20 ते 30% उत्पादन वाढीस मदत होते. शेतकऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते.